कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज पालखी सोहळ्याचं प्रतिकात्मक स्वागत करण्यात आलेलं आहे. बालगंधर्व चौकात सोशल डिस्टन्स पाळून हा सोहळा संपन्न झाला. संत तुकाराम यांचे वंशज उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते यावेळी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं पूजन करण्यात आलं. महापौर, पालिका आयुक्त आणि दोन्ही पालख्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दरवर्षी आजच्या दिवशी पुणेकर मोठ्या भक्तिभावानं दोन्ही पालख्यांचं स्वागत करतात, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे यंदा हा सोहळाच रद्द झाल्यानं परंपरा खंडित होऊ नये म्हणून प्रतिकात्मक पद्धतीनं हा सोहळा पार पडलाय. संवाद संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता. परंपरा या संकटाच्या काळात सुद्धा, महामारीच्या काळात सुद्धा आम्ही विसरलेलो नाही. हा एक अल्पविराम आहे, हा एक स्वल्पविराम आहे. याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या आमच्या परंपरा ह्या आम्ही जतन करणार आहोत. आणि हा संदेश मला असं वाटतं तमाम महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने दिला. या संकटाच्या काळात स्वतः होऊन पुढे येऊन त्यांनी भूमिका घेतली आणि आज याच्यामध्ये मला असं वाटतं की या सगळ्या संकटाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती खूप मोठा निर्णय या सर्व मंडळींनी घेतली, त्यांचं मी खरं तर मनापासून त्यांचेही आभार मानेन. पुणेकरांनी, सुनील महाजन, त्यांचे सगळे मित्र यांनी पुढाकार घेतला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रतिकात्मक रीतीनं गाथा ज्ञानेश्वरी घेऊन या, आम्ही पालखीचं स्वागत म्हणून त्याचं स्वागत करतो. या पद्धतीने पुढचे कार्यक्रम पंढरपूरला जाईपर्यंत ठिकठिकाणी होतील असं मला वाटतं. आणि या अतिशय चांगल्या पद्धतीने जी उपक्रमशीलता दाखवली आणि पुणेकरांचं वेगळेपण दाखवलं,